शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेल्या एका कारवाईत बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले. विशेष म्हणजे बालविवाह बाबत माहिती मिळाल्यावर हे पथक स्वतः पाहुणे म्हणून लग्नाच्या मंडपात तब्बल एक तास बसून होते. वधू वर लग्न मंडपात दाखल होताच पोलिसांनी खात्री केली आणि बालविवाह होण्यापासून रोखले. साध्या वेशात मंडपात बसून असलेल्या दामिनी पथकाने बुधवारी शहरात होणारा एक बालविवाह रोखला. तेव्हा वधूच्या आईने, मॅडम मी धुनी भांडी करते, दोन मुली आहेत, आजच्या जमान्यात किती वाईट आहे तर तुम्हाला माहीतच आहे. डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी आणि चांगले सोयकर जुळून आणल्यामुळे मुलीचे लग्न लावत होते, असे हात जोडून सांगितले. मात्र कायद्यानुसार हा गुन्हा आहे असे समजावून सांगितले. पोलिसांनी सर्वांचे समुपदेशाने आणि हा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आले. पथक तब्बल तासभर मंडपात बसून होते. कन्नड तालुक्यातील नवरदेव आणि पडेगावातील साईनगर तथा चौक परिसरातील नवरीचा बालविवाह होत असल्याची खबर दामिनी पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक कांचन मिर्दे, सहाय्यक फौजदार लता जाधव, अंमलदार संगीता परळकर, अमृता भोपाळे, सुरेखा कुलारे आणि संचालक मनीषा तायडे हे साध्या गणवेशात लग्नस्थळी दाखल झाले होते. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.